नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. चालत्या लोकलमध्ये रेल्वे प्रवाशांना फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या फटका गँगला अटक. कुर्ला रेल्वे पोलिसांची कारवाई. शेअर ब्रोकरचं अपहरण आणि मारहाण करणाऱ्या टोळीतील 5 आरोपी गजाआड. जुन्या नोटा बदलून देण्याच्या व्यवहारातून घडलं अपहरण नाट्य. बाबरी मस्जिदीच्या वादग्रस्त जागेवर सार्वजनिक रुग्णालय उभारण्याकरिता भारत अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटीलांचे मुंबईत जोरदार आंदोलन. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनापाठोपाठ आता अन्य मुस्लिम महिला संघटनांनीही केली ट्रिपल तलाक पद्धत कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी. आणि पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपा रिपाई महायुतीच्या उमेदवारांचे शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल. दोघा शेअर ब्रोकरचं अपहरण करून त्यांना मारहाण करून खंडणी मागणाऱ्या टोळीतील 5 जणांना मुलुंड पोलिसांनी शिताफीनं अटक केले. विशेष म्हणजे ही टोळी चलनातून रद्द झालेल्या नोटा बदलून देण्याचं रॅकेट चालवत असल्याचं सत्य समोर आलंय. आणि यातूनच हे अपहरण नाट्य घडलं असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. सुनील आणि भरत या दोन्ही शेअर ब्रोकरवर आत्ताही अपहरणकर्त्यांनी केलेल्या मारहाणीची दाहकता त्यांच्या चेहऱ्यावर अजून दिसते. या दोघांनाही जुन्या नोटा बदलून देण्याच्या कमिशन बेसवर अपहरणकर्त्यांनी 3 दिवस मुंबई, नवी मुंबई आणि पालघरमध्ये विविध ठिकाणी डांबून ठेवत मारहाण केली. त्यांच्या घरच्यांकडून 25 करोड रुपयांच्या खंडणीची मागणी केली. वो खाली पूछ रहे थे कि हमारा पैसा कहाँ है. अभी आगे वो लोग पैसा लेके चले गए, इसलिए गलत कमी में वो लोग ने हमें कब्जे में लेके. कहाँ पर मारा आपको? कितना मारा? किस किस चीज़ से मारा? कितनी चोट लगी आपको? दोस्त को लेके गए बेलापुर. बेलापुर से मारना शुरू किया, वहाँ से हमें वसई लेके गए. वहाँ पे भी बहुत पीटा मुझे. हाथ पैर भी क्या बांध के रखे हुए थे आप लोगों को किसी जगह? नहीं, हमें कहीं भी जाने का दे ही नहीं रहे थे, वहीं टॉर्चर कर रहे थे. बार बार के पास किसी के पास पुरानी नोट थी और मेरे आगे वाले बंदे के पास नई नोट थी, तो उसने भी अप्रोच किया. मैंने दोनों पार्टी को मिला के अप्रोच करके हम लोग भेजे और कुछ लोग पैसे भागने की बात करते. और भागने के बाद वो लोग ने मेरे को और मेरे बंदे को किडनेप करके रख दिया. 3 दिन तक हमको किडनेप किया था. हमको शिवडी बेलापुर लेके गए, साइन लेके गए, बेलापुर वसे लेके गए. और हम लोग के में से मेरे में से एक आदमी को बहुत मारा है मुझे. दोन्ही शेअर्स ब्रोकरच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी लगेचच कारवाईला सुरुवात केली. आणि काही तासांच्या आतच अपहरण करणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली. एक व्यक्ती आला होता फिर्यादी, त्याने माहिती दिली की त्याचा भाऊ जो आहे त्याला काही लोकांनी किडनॅप केलेला आहे. गेले 2 दिवस तो घरी आला नव्हता आणि त्याचा फोन आलेला आहे की त्या लोकांनी त्याला एका ठराविक ठिकाणी ठेवलेला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर लगेच रात्रीतच पोलीस टीम आपण रवाना केली आणि सदर जो अपहरण झालेला व्यक्ती होता त्याच्यावर अजून एक अपहरण केलेला दोन व्यक्टिम्स होते त्यांना आणि त्याचबरोबर त्या लोकांना जे अपहरण केलं होतं त्या लोकांना देखील आपण ताब्यात घेतलेला आहे. विशेष म्हणजे या अपहरण नाट्याची कहाणीच वेगळी आहे. भरत आणि सुनील हे दोन्ही शेअर ब्रोकर आणि अपहरण करणाऱ्या टोळीमध्ये 80% कमिशन बेसवर चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलून देण्याचा व्यवहार होणार होता. मात्र व्यवहार फिसकटल्यानं आरोपींनी शेअर ब्रोकरवरतीच व्यवहारात गडबड केल्याचा आरोप केला आणि त्यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या घरच्यांकडून 25 करोड रुपयांच्या खंडणीची देखील मागणी केली. या गोष्टीमध्ये जो अपहरण केलेले गेले गेलेले 2 व्यक्ती होते त्यांना या लोकांनी वसई या ठिकाणी एका ऑफिसमध्ये डांबून ठेवलं होतं. भरून ग्रुप वगैरे लावले होते. सदरच्या ठिकाणी आता सध्या पोलिसांची याच्यात चौकशी चालू आहे. प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की यामध्ये त्या लोकांकडून जे जुन्या चलनातल्या नोटा होत्या त्या 1 कोटी 13 लाखाची नोटा या लोकांना देऊन त्यांच्यामार्फत ते बदलून घेण्याचा एक रॅकेट होतं. पण मल्लदलालांकडून या नोटा पुढे गायब केल्या गेल्यामुळे जे 5 आरोपी आहेत त्यांनी या लोकांना इथून किडनॅप केलं होतं आणि त्यांना वसे या ठिकाणी घेऊन जाऊन लावून ठेवलं होतं गेले 2 दिवस. त्यामध्ये ते यांच्या कुटुंबियांकडून पैशाची मागणी करत होते. त्यामध्ये आपण 2
तीन तासामध्ये आरोपींना पकडून जे अपहरण केले गेलेले व्यक्ती होते त्यांना आपण सोडू शकतो. कितने परसेंट कमिशन तुमचा रेट फिक्स था? हम लोग एक के ऊपर जितना भी लाएंगे एक सीआर के ऊपर तो वो 20% के हिसाब से कमीशन. तो आप लोग कितने लोग? प्रोफेशनल तो मुझे किसका मालूम नहीं था, पर हम लोग टोटल मिल के 23 जन थे, जिसमें से 19 जन उनके आदमी थे और 4 जन हमारे आदमी, हमारे आगे वाले जिसके पास न्यू करेंसी थी. और ये जो उन्होंने ट्रायल बेस पर बुलाया था हम लोग, और उसके बाद सब बात होने वाली थी कि कैसे क्या करना है, कैसे क्या करना है. बड़ा अमाउंट ट्रायल बेस पर बुलाया गया था और ट्रायल बेस में ही उन्होंने हमारी सब लेके भाग गया और हम लोग पे नाम डाल दिया जी. शक भी चेंज करने गए हम लोग के उनके हाथ में आ गए थे, हम लोग जाने वाले थे और उतने में उन लोग ने पकड़ लिया. जिनकी जूनी करेंसी थी वो लोग ने हमको पकड़ के गाड़ी में बिठा दिया. उन्हीं के साथ जो थी ना वो लोग ही कुछ मिले हुए थे. अभी कौन मिला हुआ क्या मिला हुआ मुझे कुछ नहीं मालूम कुछ, लेकिन मेरे को और मेरे आदमी को पकड़ के लेके गए और हम दोनों में से एक जन को बहुत मार रहे थे. दूसरे दिन मेरा नंबर था मारने का. आरोपी खंडणीकरिता शेअर ब्रोकर्सच्या मोबाईलवरनच कॉल करत होते. पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रेस करून काही तासांमध्येच आरोपींना ताब्यातही घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता संपूर्ण टोळी जुन्या नोटा बदलून देण्याचं रॅकेटच चालवत असल्याचं सत्य समोर आलंय. यातील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधले आहेत. त्याच्यातला एका आरोपीने यांना 63 लाख रुपये दिले होते जुन्या चलनात बदलून घेण्यासाठी. आता प्राथमिक माहिती जी मिळते त्यानुसार 80% कमिशनवर हे व्यवहार चालले होते. मेजोरिटी जुनी करन्सी असेल त्याच्यातले 80% करन्सी हे कमिशन म्हणून ठेवले जातील. उरलेली जी 20% करन्सी होती ती नवीन करन्सीमध्ये देण्यात येईल असं प्राथमिकदृष्ट्या याच्यातून माहिती निष्पन्न होत आहे. या प्रकरणामध्ये शेअर ब्रोकर सुनील आणि भरतनं स्वप्नातही विचार केला नसेल की 80% कमिशन बेसवर नोटा बदलून देण्याच्या व्यवहारात त्यांना 3 दिवस मरण यातना भोगाव्या लागतील. त्यांनाही यावेळी कायमचीच अद्दल घडले असे म्हणणे देखील आता चुकीचं ठरणार नाही. कॅमेरामॅन हरी बोईडसह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनीकरिता.